नमस्कार, साढ़े माने तीन आज भगत मी राहुल पेठे तुम्हार सग हार्दिक स्वागत करते। आज अपन आहोत जादववाड़ी तालुका जुन्नर जिल्हा पुणे इधे। जादववाड़ी वैशिष्ट मे ग्राम स्वच्छता अभियान राष्ट्रपति पुरस्कार मिला है। सो असा स्वच्छ गावत धमाल मजा मस्ती मनोरंजन कुठे अपने आवड़ते कार्यक्रम ज्याचं नाव आहे साढ़े माने। अपन ज्या जादववाड़ीत आज आलेलो आहोत तिकडचे सरपंच माझ्या बरोबर आहे, तिकडच्या लोकांविषयी आपल्याला माहिती सांगायला। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा। एकनाथ बागाई जाधव। मला या जादववाडी विषयी माहिती सांगा ना तुमच्या। जादववाडी हे जुन्नर तालुक्यातील छोटस गाव, 1500 लोकसंख्या असलेलं गाव। या गावाला निर्मल ग्राम म्हणून राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कार मिळाला। स्वच्छता अभियानामध्ये हे गाव नेहमी अग्रेसर राहिलं। या गावामध्ये सांप्रदायिकतेचे कार्यक्रम या ठिकाणी राबवले जातात आणि यासाठी ग्रामस्थ, महिला बचत गट, भगिनी वर्ग सर्वांचा सहभाग असतो। सहभागी असतात, खेळ वगैरे खेळत असतात, टाइमपास, मनोरंजन, गप्पा। या ठिकाणी गणपती सार्वजनिक कार्यक्रम एक गाव गणपती राबवला जातो, त्यामध्ये बहुसंख्येने महिला ग्रामस्थ सहभागी होतात। आज पण इथे आपल्याला सहभागी झालेले दिसतात। आज पण खेळ खेळणार त्या? हा खेळणार। तुम्ही लक्ष ठेवून द्या त्यांच्यावर। हा, माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद। चला खेळायला सुरुवात करूया टोकन्स वाटून। टोकन्स वाटून झाली, आता सुरू करायची पहिली फेरी। अंदाजे किती? त्यासाठी इकडची जी टोकन्स काढायची आहेत ती मला हा काढून देणार आहे। काय नाव तुझं? विराज उल्हास जाधव। कितवीत आहेस तू? मी चौथीत आहे। चौथीत आहेस? हो। हा शर्ट मस्त आहे रे तुझा, मला दिसेल एक दिवस घालायला। हो। हा, मी पण मग घालून फिरेन गावात। असा तुझ्या यार का तू फिरतोस ना ऊस तोडत, हो की नाही? टोकन्स काढून देशील मला याच्यातली? हा, एक एक करून दे। पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे। थँक्यू। टोकन्स माझ्या हातात आहेत, बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार पहिली फेरी। अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 64। दुसरा क्रमांक आहे 93। आणि तिसरा क्रमांक आहे 55। तिन्ही स्पर्धक तयार, सुरू करूया पहिली फेरी। अंदाजे खेळाच्या आधी थोडे गप्पा मारूया। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा? माझं नाव जगताप संगीता शिवराम। तुम्ही काय करता? मी एस वाय बीकॉम ला आहे, आळ्याला जाते। आळेफाटा? हा, आळे, आळेफाटाच्या अलीकडे। आळे, आळे तिकडे जाता? तिकडे राहता की कॉलेज आहे? नाही, कॉलेज आहे, राहतो इथेच। राहता इथेच ना? हा, मग तुम आणि मग पुढे काय करायचंय तुम्हाला? ग्रॅज्युएशन कम्प्लीट करून जॉब करायचंय। जॉब करायचं? अच्छा, आणि मग तुमच्या विषयी सांगा, तुम्हाला फावल्या वेळेत काय करायला आवडतं? कॉलेजमध्ये काय करता? कॉलेजमध्ये गेल्यानंतर ऑफ तास भेटल्यानंतर आम्ही मुली गप्पा वगैरे मारतो, परत घरी आले तर काही आईने का आईचं काम राहिलं असलं तर मी ते करते। करता? हो, आणि संध्याकाळी पण आईला मदत करते। विचारू आईला? आई नाही इथे। इथे नाही? मी नंतर विचारेन। हो, विचारा। हा, चालेल। आणि कॉलेजमध्ये का ऑफ तास मिळाला तर? हो, का ऑफ तास? आणि नाही, ऑफ तास मिळाल्यावरती पण आणि कॉलेज सुटल्यावरती पण रस्त्याने येताना आम्ही गप्पा मारतो। रस्त्याने सुद्धा गप्पा? नाही, लेक्चर असताना नाही मारत। अरे, तुमच्या मॅडम भेटल्या होत्या मला? नाही भेटले। मागे बसता की नाही तुम्ही? नाही। लास्ट बेंचवर? हो। लास्ट बेंचवर बसता की नाही? हो। तिथे गप्पा नाही मारत? नाही मारत। नाही? नाही। अरे, तुमच्या मॅडमनी सांगितलं, मैत्रिणीने सांगितलं जिच्याशी गप्पा मारता? नाही सांगितलं। नाही गप्पा मारत? अभ्यास करता? हो। लेक्चर असेल तेव्हा? ठीक आहे, तर राऊंड खेळायची तुम्हाला, ऑल द बेस्ट आहे। नमस्कार। नमस्कार। तुमचं नाव सांगा? मी ना प्रदीप जाधव। जादववाडीतले जाधव? हो। तुम्ही काय करता? अंगणवाडीत काम करते। अंगणवाडीत काम करते? काम करता? काय स्वरूपाचं काम करता तिकडे? मुलांना गाणी शिकवायचं। हा, गाणी म्हणून दाखवतात ना? हो। मामा, आम्हाला पण म्हणून दाखवा, तुमच्या समोर आम्ही पण मुलंच आहे, म्हणून दाखवा। मुलांना कसं शिकवतात तसं शिकवून दाखवा, हिला गरज आहे खूप, कॉलेजला जात नाही ती, तर अभ्यास पण होईल ना तिचा, हो की नाही? हो। गाणं म्हणून दाखवा। काव काव कावळा शेणा निभरला, नदीवर गेला, आंघोळ केली, देवळात गेला, नमस्कार केला, सगळ्या मुलांना बघून भूर उडून गेला। उडून गेला? हो। हो ना, खायला? ऊस खायला? ऊस नाही, ऊस नाही खायला। मग काय खायला गेला? काय असेल ते खायला गेला? हो, फळे, फळे खायला गेला। फळ खायला गेला? अच्छा, छान गाणं म्हटलं की तुम्ही, एवढं कशाला लाजत होतात?
राउंड खेळायचे तुम्हाला, ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. राधिका विलास जाधव. तुम्ही काय करता? गृहिणी. गृहिणी आहात. तुमच्या विषयी सांगा, तुम्ही फावल्या वेळेत काय करता? फावल्या वेळात मी पेपर वाचते, झी टीव्हीवरचे कार्यक्रम बघते आणि बचत गट असतो आमचा. बचत गटात आहे तुमचा बचत? हो. त्याच्यात काय तयार करता तुम्ही महिलांना एकत्र करून? हो. वर्षभर आम्ही कार्यक्रम राबवले आणि त्याच्यानंतर नाही मग आम्हाला अनुदान मिळालं त्याच्यामध्ये. पण त्याच्याने काही तुम्ही तयार करता वस्तू की काय करता? नाही, बचत गटाला आम्ही म्हणजे हे काढून एक पैसे काढून छोटा उद्योग. कसला उद्योग चालू केलाय का करायचा? नाही, आम्ही अशा दिवाळीच्या टायमाला काही थोडस पंत्या वगैरे हे ते तयार करायचं उद्योग आहे बचत गटात. अच्छा, आणि मग तुम्हाला काय काय आवडतं इथे गावात? गावात स्वच्छता अभियान झालं. हा, मग तुम्ही कशा प्रकारे त्यात सहभागी झाला होतात? गावी आम्ही फक्त सुट्टीला येतो. हा, मग तुम्ही राहता कुठे? पुण्याला. पुण्याला राहता तुम्ही? अच्छा, इकडे फक्त सुट्टीला वगैरे येता. हो. मग गाव आवडतं म्हणून? हो. शांत आहे एकदम? हो. हो ना. तुम्हाला पण फेरी खेळायची, ऑल द बेस्ट. थँक्यू. चला गप्पा वरून झाले. आता वेळ आहे पहिल्या फेरीची, म्हणजे अंदाज किती? राऊंड एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार, मी तुम्हाला काही आकडे देणार, आकडे लावायचे आणि एक किंमत लावायची. ज्यांची किंमत दिलेल्या प्रॉडक्टच्या किमतीच्या एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? त्याच्या आता पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार संगीताताई, मग मीनाताई आणि मग राधिकाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे इलेक्ट्रिक कुकर. 1 लिटर क्षमतेच्या या इलेक्ट्रिक कुकरमध्ये तुम्ही भाताचे सर्व प्रकार अगदी सोयीस्कर पद्धतीने करू शकता. या कुकरसोबत एक नॉनस्टिक पॅन व स्टीमर बास्केट आहे. याला डिटॅचेबल पॉवर कॉर्ड असल्यामुळे हा ठेवण्याकरिता खूप सोयीस्कर आहे आणि याला आकर्षक असा कंट्रोल पॅनल आहे. प्रॉडक्ट तयार, संगीतातही तयार. हे घ्या, 4 आकडे वापरा आणि किंमत लावा. किती किंमत आहे? 2640. मागे बरोबर वाटते याची किंमत एवढी? मग किती पाहिजे? 2000 आणि 1500. 1500, 2500, 1000. तुम्हाला काय करायचं आहे? एवढीच ठेवायची. फ्रीज करूया. 2640 ए, 2640 2640. आता मीनाताई, हे घ्या, 4 आकडे वापरा याची किंमत. किती किंमत आहे? 1430 रुपये. मागे का वाटत 1430 किंमत लावली आणि बरोबर वाटते सगळ्यांना? आता ठरवलंय ना यानं? हो यानं नाही. तुम्हाला काय करायचं? हीच किंमत ठेवायची? फ्रीज करूया. ठीक आहे, फ्रीज करूया. 1430 एक, 1430 दोन, 1430 तीन. आता राधिका दे, हे घ्या, 4 आकडे वापरा आणि किंमत लावा. किती किंमत आहे? 1850. 1850 बरोबर वाटते? अरे काय फसवताय यार या लोकांना. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची. फ्रीज करूया. 1850 ए, 1850 1850. तिघींनीही आपापला अंदाज सांगितला. बघूया या प्रॉडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. संगीताताईंनी किंमत सांगितली 2640 रुपये, राधिकाताईंनी किंमत सांगितली 1850 रुपये आणि मीनाताईंनी किंमत सांगितली 1430 रुपये. आणि या प्रॉडक्टची खरी किंमत आहे 1590 रुपये. त्यामुळे विजेते आहेत मीनाताई. हा घ्या तुमचा इलेक्ट्रिक कुकर. सांगा कसं वाटतंय? छान वाटतंय. छान वाटतंय की नाही? एकदम. हा, तुम्हाला काय सहज उचलून घेतलंय ना. पण टेन्शनच नाही का? आनंद झालाय की नाही? भरपूर हो की नाही? पुढची राऊंड खेळायची, ऑल द बेस्ट त्याच्यासाठी. थँक्यू. प्रश्न विचारतो आजचे आपले 6 स्पर्धक सोडून. हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, मी आहे लाल छडी, मातीत बसते लाजून, मला खा भाजून किंवा शिजवून, मी कोण आहे? उत्तर आठवून ठेवा, एपिसोडच्या शेवटी सांगायचं. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.